नमस्कार, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असतात। तर आता माझी चालू आहे तयारी, बघा बिर्याणी बनवते, वेज बिर्याणी, आणि आर्य थोडी मदत करतोय मला। आणि आता हे स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मला पुण्यात जायचे, तुळशीबागेत अगरबत्ती वगैरे आणायची आणि बाकीचं काही सामान आणायचं, त्याच्यासाठीच जायचे मला। उद्यापासून माझी पारायणाची तयारी आहे, 7 दिवसाचं पारायण करणार आहे मी। मशरूम धुवून देतोय आणि इथे मी फ्लावर थोडा गरम पाण्यात मीठ टाकून उकळून घेतलाय आणि इथे सोयाबीन भिजत टाकले होते। आणि ह्यात सगळ्या भाज्या आहेत, गाजर, वटाणा आणि श्रावणी घेवडा, हे बघा। आणि हे मशरूम धुतोय आर्ग्य आणि इथे पुदिना नेसून ठेवलाय। इथे आलं लसूण आणि गरम मसाल्याची पेस्ट केली आहे। हा कांदा आहे, हा मी वाळून ठेवलाय उन्हाळ्यामध्ये, 1-10 किलो तरी मी कांदा चिरून वाळवलाय। आणि आता बिर्याणी असं काही बनवायचं असेल तर हा पटकन फ्राय होतो। आणि हा मी सगळा वाळून वगैरे फ्रीजमध्ये ठेवलाय, तर आता बघा किती फास्टमध्ये हा तळून होतो। झालंय तेल गरम, अगदी 1 मिनिटाच्या आत कांदा फ्राय होतो, गोल्डन ब्राउन होतो। हे बघा झाला पण। खूप छान आहे आणि आपला वेळ पण वाचतो, खूप पटकन होतो। पाहिलं झाला, हे बघा झाला तयार। आता मी हा काढून घेते। हे पहा झाला पण कांदा। कढईत मी ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात, आता मी त्यात आता हे सोयाबीन टाकतीये। हे बघा भरपूर झालेत भाज्या आपल्या। आणि ते कढई मला छोटी पडत होती, मग आता हे पातेल्यात घेतलंय मी। आता ह्याच्यामध्ये ही आलं लसूण आणि गरम मसाल्याची पेस्ट टाकते मी। हा कट केलेला पुदिना, कांदा क्रिस्पी झालाय ना किती। एक कांदा तळलेलंच तेल आहे, लागलं तर परत टाकता येईल, आता एवढं बस। दही घालते त्याच्यात, मीठ, हळद, आणि ही बेडगी मिरची पावडर आहे कलरसाठी फक्त, ती टाकते। धना पावडर, थोडं लाल तिखट, हे तुमच्या अंदाजे घ्या। आणि आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं जसं, आणि हे टोमॅटो, आणि आता हे सगळं मिक्स करायचं।
खूप सुंदर फ्रेग्रन्स येतोय, मस्त. हे पण तेल मी सगळं टाकून देते त्याच्यात. आता कमी पडले छान होते ना. आता हे शिजायला ठेवते. जास्त नाही शिजवायचे, हा थोड्याशा अशा हेच ठेवायच्या, नाही का म्हणजे असं क्रंची छान लागतात. आता इथे भाजी होतीये, आता मी इथे राईस करून घेते. आता याच्यामध्ये खडा मसाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी. तर पाणी टाकले मी त्याच्यामध्ये, मीठ टाकते चवीपुरतं. आता पाण्याला उकळी आली की तांदूळ टाकून देणार. तिथं भाजी पण बघ आपली होतीये, मस्त खमंग वास सुटलाय. ह्याची बघा कशी आवाज द्यायची गाई झाली हे बघा. हो देते थांब. त्याला चपाती द्यायची, तुम्ही तो घेऊन जाल. धर आता खाली जाईल, परत येऊन चपाती घेऊन जाईल. बघा हे बघा, आता हे बघा गेला ना. रोज येऊन आवाज देतो. पाण्याला आता उकळी आली आहे, गॅस बारीक करते आणि त्याच्यात आता हे तांदूळ टाकते मी सगळे. हे बघा भाजी तयार आहे. आता आता भात थोडा दमला ठेवलाय की मग त्याला थर लावून घेते मी. हे बघा आपली वेज दम बिर्याणी तयार आहे. आता मी ते डिशमध्ये काढून घेते. हे बघा मस्त एकदम. कशी झाली? आता इथे आर्यचं आणि माझं ताट तयार केलंय मी. आता आम्ही जेवतो, टेस्ट सांगते मी तुम्हाला कशी झाली आहे. गरम आहे गरम. एकच नंबर. मी केली म्हणून नाही पण खरंच खूप छान झाली आहे. तुम्ही पण ट्राय करा, मस्त. सिटीत आलो आता आम्ही. आता अगरबत्ती घेते आणि मग तिथून तसंच मंडईला जाणार. फुलं पण घ्यायचे. आर्य चाललाय पुढं. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मंडपाची तयारी चालू आहे. बघा गर्दी बघा किती आहे. चलो छान आहे ना हे.
फुलं कुठे घेती पण तिथं आलो खरं फुलं नाही तिथं म्हणा मग चल ना छान आहे ना तुळशी बाग आहे शेवटी सगळं भेटते इथे पूर्ण साज आहे गौऱ्यांचा गौऱ्यांचे मुखोटे बघा किती सुंदर आहेत एकदम बोलतो वाटत ना खरच खूप बोलके वाटतात तुळशीबाग गणपती बाप्पा तुळशीबागेत गजानन महाराजांचा मठ पण आहे तर आता मी तिथेच चालले दर्शनाला चालू आहे ना तुला सगळीकडे बुब्बू दिसत बुब्बू वल्ले प्ले मे आता मी मंडईत आली आहे इथे बघा सगळं रुखवताचं सामान भेटत कशी दिले शंभरला चार पाच दिन ही सगळी इथे शंभरला ठीक आहे शंभरला सगळ्या वडी वडी कशी दिली आता आलो आम्ही घरी आणि सगळं सामान वगैरे घेऊन आलो हार फुलं आणि दूध वगैरे सगळं आणि आता जेवण करते आणि सकाळी पण मला लवकर उठायचंय कारण ते सगळं घरातलं आवरून मग पारायणाला बसायचंय आणि आता इथून पुढे 7 दिवस थोडी गडबडच असेल माझी तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय